चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शुभ दिवस। भक्ति, ध्यान, भजन, पूजा, साधना, अर्चना, नवविधा भक्ति, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णु पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, करत करत आत्मनिवेदनम, संपूर्ण शरणागति, संपूर्ण समर्पण, सर्वस्व हरि अर्पण। जशी मीराबाईची स्थिती झाली लहानपणापासून, मीरा मन मानी सुरत सैल असमानी, ते निळे आस म्हणतात, जिथे पाहिलं तिथे निळे आकाश दिसते। मीराबाई म्हणते, ही माझ्या कृष्णाची आभा आहे, आकाश निळं का आहे, कारण कृष्णाचा रंग तसा आहे, आभाळासारखा श्यामल। सूर्य आणि त्याचा प्रकाश सगळा सर्व दूर पसरला, सूर्यासारखाच रंग सूर्यप्रकाशाचा। ईश्वराचा प्रकाश सर्व दूर पसरला आहे, आकाशाचाही रंग तसा। मीरा मन मानी सूरत सैल असमानी, जब जब सूरत लगी वा घर की पल पल नयनन पानी। जेव्हा जेव्हा आठवण आली, मीराबाई म्हणते, तेव्हा तेव्हा डोळे पाण्याने भरून आले। जो हिये पीर तीर समसालत, कसक कसक कसकानी। हृदयात जण बाण लागतात आहे, इतका कष्ट होत आहे त्याची आठवण येते आहे आणि तो भेटत नाही आहे। कान्हा कृष्ण श्रीहरी, रात दिवस मोहि नींद न आवे, भावे अन्न न पानी। तहन भूख विसरुन संत मीराबाई रात्रन दिवस हृदयात बाण खोचल्यासारखं वेदना सहत त्या श्रीहरीची वाट बघते आहे। आकाशाकडे पाहते तरी त्याची आठवण येते आहे, आभाळाचा रंग बघून श्यामलवर्ण। पल पल नयनन पाणी, क्षणोक्षण डोळे भरून येत आहेत। अशी साधना, अशी एकाग्र चित्तवृत्ती, चित्तवृत्ती निरोध योग पतंजलींनी परिभाषा केली, पतंजली ऋषींनी। मनाच्या चित्ताच्या वृत्ती एकत्रित करणं, पसारा जो आहे मनात, इतकं जे भरून ठेवलं आहे मनात, घरात जसं खूप सामान, मनात मान अपमान, घरात जसं खूप सामान झालं तर वैताग येतो, काही कळत नाही, काही सापडत नाही, कुठे काय कसं काय, खूप सामान,
तसा मनात खूप मान, खूप अपमान याचा पसारा, तरीही कन्फ्युजन, खरं काय खोटं काय, सद असद विवेक जागृत नाही होत मग। मग स्वप्न अवस्थेत असल्याप्रमाणे चिंता, ग्लानी, आता घरातलंही सामान कमी हो देवा, आणि मनातलंही मान अपमान कमी हो, मान अपमान तुल्यो, तुल्य मित्र अरिपक्षयो, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय। तो देह स्वतः सांगतोय, भक्तियोगात 12वा अध्याय, मान अपमान तुल्य समतोल आहे, एकच आहे, गैरसमज आहे दोन्हीमध्ये। जो खूप मान देतो आहे त्याला पूर्ण सत्य माहीत नाही आहे, माझ्या मनात काय आहे, माझा इतिहास कसा आहे, माझं आचरण कसं होतं, कसं आहे, त्याचा फायदा होतो आहे म्हणून माझा मान कर देतो आहे, मला मान देतो आहे। आणि जी अपमान करते आहे तिलाही पूर्ण सत्य माहीत नाही, किती मी मनाने विचार केला आहे, हे तर चिंतक आहे, हे तर कारक आहे। मान अपमान तुल्य दोन्हीही असत्य, असत्यात काय दुःखी व्हा, स्वप्न सुरू असेस तर स्वप्नात दुःख, स्वप्न तुटल्यावर जाग आल्यावर स्वप्न होतं खरं नव्हतं हे कळल्यावर पुन्हा तरी काय चिंता दुःख। तस मान अपमान जैसे सपना रैन का, संत म्हणतात झरझर पाऊस आला निघून गेला, अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनं अव्यक्तं व्ययं व्यक्तं गोपवेश विधायकं। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। हे विठ्ठला, हे श्रीहरी, हे रामा, हे कृष्णा, तूच ठेव मला समतोल मान अपमानात, तूच माझा हात धर, तूच मला सांभाळ, तूच मला पडू नको दे पुढच्या वेळेस। जय श्री कृष्ण।